मला सांगताना आनंद वाटतो. हे वाढतं शहर आहे, शहराच्या गरजा आहेत, पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या गरजा या ठिकाणी होत्या. आपलं सरकार असताना नियमाच्या बाहेर जाऊन आपण या शहराकरता 250 ml पाणी आंध्र धरणातनं त्या ठिकाणी दिलं. आता त्याचं काम पूर्ण होत आहे. पुढच्या 2 महिन्यात हे पाणी या ठिकाणी पोहोचेल आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी काही तहान लोकांची आहे ती भागवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि आपल्या युतीच्या सरकारनेच या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केलेलं आहे. आज आपण बघतो की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात शहरांच्या विकासाला पैसा मिळतोय. आज मेट्रो होऊन राहिलेली आहे, आज ट्रान्सपोर्टेशन मध्ये बदल होऊन राहिलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सांडपाण्याच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील, स्मार्ट सिटी सारख्या योजना असतील, इतक्या वेगवेगळ्या योजनांना करोडो रुपये हे मोदीजी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. कारण मोदीजी सातत्याने म्हणतात की शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला एक संधी समजा आणि या संधीचा उपयोग सेवा तयार करण्यात, सोयी देण्यामध्ये जर तुम्ही केला तर ही शहरं रोजगार तयार करतात, ही शहरं संधी तयार करतात, यातनं लोकांना मोठ्या प्रमाणात सवलती मिळतात आणि त्यातनं देशाचा देखील विकास होतो. त्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये शहरीकरण अभिशाप समजून ज्या प्रकारे त्यांनी शहरं बकाल केली, शहरामध्ये झोपडपट्ट्या झाल्या कारण लोकांना राहायला जागा नव्हती, लोक शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहरामध्ये आले पण त्या लोकांची कुठली सोय त्या ठिकाणी केली नाही. आता मात्र मोदीजींनी स्मार्ट सिटी सारखी योजना असेल, मोदीजींनी अमृत सारखी योजना असेल, या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहर बदलणं सुरू केलं आणि आज तेच परिवर्तन आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग हे जर काम पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षालाच निवडून देण्याची गरज आहे. खरं तर खरं आहे दादा, तुम्ही म्हणालात किंवा आप्पा तुम्ही म्हणालात किंवा आमचे आठवले साहेब म्हणाले की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार उभा नसता केला तर ते अधिक ग्रेसफुल दिसलं असतं. पण काही हरकत नाही, त्यांनी उमेदवार उभा केला ना, आता आमच्या लक्ष्मणभाऊची काय ताकद आहे हे त्यांना निवडणुकीतनं आम्ही दाखवून देऊ. निवडणुकीतनं आम्ही त्यांना दाखवून देऊ की तुम्ही लक्ष्मणभाऊंना या ठिकाणी डावलून आमच्या वैलींच्या विरोधात उमेदवार उभा केलाय, आता एक मोठा विजय, एक प्रचंड विजय, एक अभूतपूर्व विजय हा या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे. मला सांगा तुम्ही हा मिळवणार का? दोन्ही हात वर करून सांगा. वैरींना एक अभूतपूर्व निर्णय तुम्ही देणार का? एक अभूतपूर्व विजय तुम्ही देणार का? 26 तारखेला कमळाचं बटन दाबणार का? 26 तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करणार का? मग मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, जेवढे आमचे सगळे पक्ष आहेत, आमच्या बच्चू कडूंचा पक्ष, सगळे पक्ष आम्ही इतक्या ताकदीनं वहिनींच्या पाठीशी उभं राहू की भाऊंचं जे स्वप्न आहे हे स्वप्न आम्ही या ठिकाणी पूर्ण करून दाखवू आणि वहिनींच्या हातानं भाऊंची उरलेली सगळी कामं पूर्ण करण्याची गॅरंटी या ठिकाणी आम्ही घेतो आहोत. ही सगळी कामं आम्ही तुम्हाला पूर्ण करून दाखवू. केवळ तुमचा आशीर्वाद हा 26 तारखेला वहिनींच्या पाठीशी ठेवावा एवढीच विनंती आपल्याला करतो.